नमस्कार, कुकविद भावनामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे अंबीर. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात. एक वाटी ज्वारीचे पीठ, चिमूटभर हिंग, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्याचे तुकडे, जिरे, साखर, मीठ आणि तूप. सर्वप्रथम ज्वारीचे पीठ आपण भाजून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनिट भाजल्यानंतर ह्या पिठाचा रंग बदलत आहे, ब्राऊन असा कलर झालेला आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये पीठ काढून घेऊया. पीठ थंड झाले की त्यात आपण पाणी टाकून घेऊया. पाणी एवढं त्यात टाकायचं की त्यात ह्या पिठामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. थंड झालेल्या पिठात आपण पाणी टाकून हे मिश्रण अशा प्रकारे पातळ करून घेतलेलं आहे. या मिश्रणात आता आपण 1/2 चमचा साखर टाकणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ. साखर मीठ घालून हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण फोडणीकडे वळूया. त्यासाठी कढईमध्ये सर्वप्रथम मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप गरम झाले की त्यात आपण जिरे घालणार आहोत. त्यानंतर लगेचच बारीक लसूण घालणार आहोत. बारीक केलेला लसूण, चिमूटभर हिंग घातला की थोडं लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. फोडणी तयार झालेली आहे, त्यात आपण तयार केलेले हे मिश्रण घालणार आहोत. हे मिश्रण लगेच हलवायचं, नाही तर ते घट्ट होत राहतं. त्यात वरतून थोडं पाणी घालत जायचं. 2 ते 3 मिनिटासाठी हे मिश्रण आपण मंद आचेवर शिजवून घेऊया. शिजवताना हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे थोडे पाणी ॲड करत राहणे. 2 ते 3 मिनटं शिजवल्यानंतर आपले आंबील तयार झालेले आहेत. तर आपण आता ते बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये अशा प्रकारे आपलं आंबील खाण्यासाठी तयार झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. पौष्टिक अशा अंबिलाची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.